सुभाष साबणे निश्चित निवडून येतील, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं प्रतिपादन. देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीकरिता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुभाष साबणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. या संदर्भात आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की येणाऱ्या पोटनिवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे. सुभाष साबणे एक अभ्यासू आणि अनुभवी उमेदवार आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अनेक कामे केली आहेत. कोरोनाच्या काळात भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरत गरजूवंतांना मदत केली, त्यामुळे जनतेलाही माहिती आहे कोण अडचणीच्या वेळेस येते आणि कोण निवडणुकीच्या वेळेस, असं म्हणत महाविकास आघाडीचा चांगलाच चिमटा काढला. मिलिंद वाघमारेसह मी स्वप्नजा कदम, माइंड लाईट न्यूज मीडिया. सर, आज भारतीय जनता पार्टी यांच्याकडून उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेला आहे, त्या संदर्भात आपण प्रतिक्रिया काय द्याल? भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आणि भावी आमदार सुभाषराव साबणे यांचा उमेदवारी अर्ज केंद्रीय मंत्री माननीय दानवेसाहेब, केंद्रीय मंत्री माननीय कुबासाहेब, राज्याचे माजी मंत्री आशिष शेलारसाहेब, बबनरावजी लोणीकर, जिल्ह्याचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, जिल्ह्यातील सर्व आमदार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा अर्ज दाखल केलेला आहे. मला निश्चितपणानं खात्री आहे की देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने जी एकदा चूक केली ती चूक पुन्हा होणार नाही आहे. सुभाषराव साबणेसारखा विधिमंडळ गाजवणारा अभ्यासू चेहरा या निमित्तानं पुन्हा एकदा जनतेच्या समोर आशीर्वाद घेण्यासाठी जात आहे. देगलूर बिलोली मतदारसंघातली जनता ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये मला आशीर्वाद दिली त्याच पद्धतीनं विधानसभेमध्ये सुभाषराव साबणेला मतदान करतील, याच्यामध्ये शंका नाही. सर, जनतेकडून कशा पद्धतीचं सध्या सहकारी आपल्या पक्षाला आणि उमेदवार आहे त्यांच्या दृष्टिकोनातून विचार विनिमय केला जातो सध्या? असे आत्ता आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केला, कालच उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष यांनी जवळपास 15-20 गावाचा दौरा केला. ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये अतिशय वातावरण चांगलं आहे. देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर देश शिक्कामोर्तब करतो आहे. फडणवीस साहेबांनी 5 वर्षात केलेल्या कामाची नोंद जनतेकडे आहे आणि गेल्या 2 वर्षामध्ये ही महाविकास का महाभकास माहिती नाही या आघाडीनं शेतकऱ्यांची जी काही हाल अपेष्टा केली याची जाणीव पण लोकांना आहे. त्यामुळं सुभाषराव साबणे निश्चित निवडून येतील. आज जर बघितलं तर राज्य सरकारने राज्यासाठी 365 कोटी रुपयाची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसायचे असतील तर रुमाल घ्यायचा असेल तर सुद्धा पैसे पुरे होणार नाहीत महाराष्ट्राला. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना एका मराठवाड्याला 500 कोटी रुपये पीक विम्याच्या मार्फत मिळाले. आपल्याला उदाहरण द्यायचं असेल तर 107 कोटी रुपये मुखेड विधानसभा मतदारसंघाला मिळाले, तर 100 कोटी रुपये मी आमदार असताना लोहा कंधार मतदारसंघाला मिळाले. म्हणजे एकीकडे एका जिल्ह्याला मिळणारी रक्कम आणि त्याच्यापेक्षा कमी रक्कम यांनी पूर्ण राज्यासाठी जाहीर केली, याचा अर्थ शेतकऱ्यांच्या बाजूचं हे सरकार नाही आहे. त्याच्यामुळं शेतकरी कष्टकरी या निवडणुकीत बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या नेतृत्वाखाली आणि तुमच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आपण राबवलेले आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अनेक गरजूवंतांना मदत केलेली आहे, तर त्याचा इम्पॅक्ट आता राजकीय दृष्टिकोनातून कशा पद्धतीने भेटेल? होईल ना. कोरोनाच्या काळामध्ये जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या नेतृत्वामध्ये आणि महानगरामध्ये प्रवीण साले यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाभर कुठलाही पक्ष रस्त्यावर नसताना भारतीय जनता पक्ष रस्त्यावर होता. कोरोनाच्या काळात धान्य वाटप करणं असेल, अन्न वाटप करणं असेल, मास्क वाटप करणं असेल, सॅनिटायझर वाटप करणं असेल, धीर देणं असेल, दवाखान्यामध्ये बेड उपलब्ध करून देणं असेल, रेमडेसिवीरचं इंजेक्शन उपलब्ध करून देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाने केलेल्या आहेत.
त्यामुळे जनतेला हे माहीत आहे की जनतेच्या सुखा दुखामध्ये येणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. आणि मला खात्री आहे की काल झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका जर आपण बघितल्या तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष समोर आलेला आहे. लोकांचा कौल आता भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं जातो आहे, त्यामुळं याही निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं जनता कौल देईल. धन्यवाद.